चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बुद्धिमत्ता विशेष प्रश्न बी एम सी पोलीस भरती तलाटी परीक्षेमध्ये येणारे किंवा त्याच धर्तीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की सी आय डी पी एस आय परीक्षेला विचारले होते त्याच प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव घेतोय मित्रांनो तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून पाच सेकंदामध्ये ते दहा सेकंदामध्ये कसे सुटतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु आपण जास्तीत जास्त सराव करा कारण सराव हा खूप महत्त्वाचा असून सरावाशिवाय एश नाही चला तर पाहूया मग आजचे बुद्धिमत्तेचे प्रश्न लगेच अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे एका तासाला जेवढे वाजले तेवढेच टोल पडतात तर चोवीस तासात एकूण किती टोल पडतील अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपणास हे सांगितलेलं आहे जर समजा एक वाजले तर एक टोल पडला दोन वाजले तर दोन टोल पडले तीन वाजता तीन टोल पडले चार वाजता चार टोल पडले पाच याप्रमाणेच बारा वाजता बारा टोल पडले असतील तर तुम्हाला या ठिकाणी एक ते बारा अंकांची बेरीज करायची आहे आणि ही बेरीज येणार आहे अष्ट्याहत्तर जर बेरीज अष्ट्याहत्तर येत असेल तर याप्रमाणे जर आपल्याला आणखी बारा तासात जर करायचं म्हटलं तर या ठिकाणी पहा अष्ट्याहत्तरला आपण दोन न गुणूया बेआठे सोळाला सहा अठ्ठाली एक बेसती चौदाने एक पंधरा एकशे छप्पन आणि म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक दोन हे अतिशय बरोबर उत्तर आहे चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच जर पेन म्हणजे पिशवी पिशवी म्हणजे पेन्शील पेन्शिल म्हणजे शाई आणि शाई म्हणजे रबर तर पुस्तक कशातून न्यावी लागतील अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी विचारलाय पहा मित्रांनो सी आय डी पी एस आय दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी पुस्तक कशातून न्यावे लागतील लागती हा लागत प्रश्न आहे तर पहा मित्रांनो पुस्तक जर आपल्याला न्यायचं असेल तर पिशवीची गरज असणार आहे आणि पिशवी म्हणजे पेन्शील या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा या ठिकाणी मग आपलं उत्तर असं असलं पाहिजे की आपल्याला पुस्तके हे पिशवीतून न्यायचे आहेत आणि पिशवीला जर पेन्शील म्हणत असतील तर पर्याय क्रमांक दोन पेन्शिल वर हे उत्तर अतिशय बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपण सहज अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये प्रश्न सोडू शकता मित्रांनो तर्क व अनुमान हा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचबरोबर सहसंबंध नावाचा एक व्हिडिओ आहे आणि कूट प्रश्न हे तिन्ही व्हिडिओ बुद्धिमत्तेशी संबंधित असून आपल्या व्हिडिओवर उपलब्ध आहेत पाहून घ्या सराव करा अतिशय सोप्या पद्धतीनं चला तर पाहूया पुढील प्रश्न राम बाजारात जात होता त्याला एक व्यक्ती भेटली त्या व्यक्तीच्या सात बहिणीसोबत होत्या प्रत्येक स्त्रीला एक बाळ होते त्यात चार मुले व तीन मुली तर स्त्री पुरुष व मुले एकत्र किती लोक बाजारला जात होती तर पहा आपण सुरुवातीला पाहूया किती लोक बाजारला जात आहेत त्यामध्ये राम एक आहे त्याला एक जो व्यक्ती भेटला तो पण बाजारला जातो आहे तो व्यक्ती एक आहे त्या व्यक्तीला एकूण बहिणीची संख्या आहे सात म्हणून त्या सात आणि त्या प्रत्येकीला एक मूल आहे आणि म्हणून मुलांची संख्या पण सातच असणार आहे या सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज येईल सोळा आणि म्हणून सोहळा व्यक्ती बाजारला जात आहेत पर्याय क्रमांक चार सी आय डी पी एस आय परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये यासारखेच प्रश्न आपल्याही परीक्षेला असणार आहेत यानंतर पाहूया मित्रांनो हा प्रश्न एका वर्षी गांधी जयंती बुधवारी असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल हा पण प्रश्न सी आय डी परीक्षा पी एस आय दोन हजार अठरा औरंगाबाद विभागामध्ये विचारला होता पोलीस भरतीला यासारखीच प्रश्न असू शकतात मित्रांनो तर गांधी जयंती आणि महाराष्ट्र दिन हे दोन्हीही वार एकाच दिवशी असतात हे आपणास माहीत असावं आणि याच ठिकाणी एकाच दिवशी हे दोन्ही वार असल्यामुळं नक्कीच महाराष्ट्र दिन हा बुधवारी असला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न पाच सेकंदामध्ये सोडवू शकता यासारखाच पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो लगेच तर पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे संख्यामालिका पूर्ण करा सी बी आय पी एस आयलाच विचारलेला मित्रांनो सी आय डी पी एस आयलाच विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो तर या ठिकाणी संख्या मालिकेमध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये दोन संख्या मालिका दिसतात चार बारा छत्तीस त्याचबरोबर तीन ते नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि छत्तीसच्या पुढचे काय हे आपल्याला संख्या शोधायची मित्रांनो तर पहा या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल वरच्या संख्या हे तिप्पट करत गेलेल्या आहेत त्याचबरोबर मग आपल्याला छत्तीसची पण तिप्पट जर तर एकशे आठ येईल आणि उत्तर एकशे आठ आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं सोडवता येतील चला तर पाहूया पुढील प्रश्न तर पहा मित्रांनो या ठिकाणी एकूण त्रिकोणाची संख्या शोधायची आहे या, या प्रकारची जर त्रिकोणाची डायग्राम आली तर या ठिकाणी नंबर द्या एक दोन तीन चार या सर्वांची बेरीज केली तर येईल बेरीज दहा त्याचबरोबर वर पण एक दोन तीन चार नंबर देऊया त्यांची पण बेरीज येईल दहा आणि ह्या दोन्हीची एकूण म्हणजेच वीस आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो वीस त्रिकोण असतील पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच तर पहा मित्रांनो दहा माणसं दहा दिवसात दहा खड्डे खोनतात तर चाळीस माणसं चाळीस दिवसामध्ये किती खड्डे खोणतील तर अतिशय सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला एक सूत्र पण मी सांगितलं मित्रांनो एकच सूत्र कोणतंही गणित सोडवा एम वन गुनिले डी वन गुणिले टी वन गुनिले डब्ल्यू टू गु बरोबर डब्ल्यू यम वन बरोबर यम टू गुणिले डी टू गुणिले टी टू गुणिले डब्ल्यू वन तर पहा डब्ल्यू टू पहिल्यांदा आणि डब्ल्यू वन दुसऱ्यांदा बाकी सगळं वन वन वन, वन आणि टू टू टू, टू, टू आहे किमती ठेवूया दहा गुणिले दहा गुणिले टी वन दिलं नाही म्हणून एक डब्ल्यू टू म्हणजे दुसऱ्या वेळेसचे खड्डे काढायचे तर आपल्याला माहीत नाही बरोबर यम टू म्हणजे चाळीस डी टू म्हणजे पंचाळीस तास माहीत नाहीत आपल्याला आणि पहिल्या वेळेसचं काम आहे दहा खड्डे तर आता हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला डब्ल्यू टू बरोबर चाळीस गुणिले चाळीस गुणिले दहा आणि छेदामध्ये दहा गुणिले दहा शून्य शून्य कटतील या ठिकाणी शिल्लक राहणार आहे चारी चौक सोळा आणि दहा एकशे साठ आणि म्हणून मित्रांनो एकशे साठ खड्डे खोदतील हे अतिशय बरोबर उत्तर असणार आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच तर पहा मित्रांनो या ठिकाणी एचं गुणोत्तर बीशी तीनास चार आहे बीच बीचं पाच सहा आहे तर ए बी सीचे गुणोत्तर काढायचे आहेत तर यांची एक मांडणी सोप्या पद्धतीनं करून घ्या च बी शी गुणोत्तर तसंच गुणोत्तर पुढे लिहा तीनास चार त्यानंतर बीच्या खाली बीचं गुणोत्तर लिहा आणि पुढे सी लिहा आणि त्याचबरोबर पुढे येईल आता पाच सहा तर या ठिकाणी गुणाकार करताना एक नियम लक्षात ठेवा छोटासा तीन आणि पाचचा गुणाकार आणि चार आणि सहाचा गुणाकार करूयात आणि त्या दोन्हीचा पण गुणाकार करूयात तर या ठिकाणी गुणाकार करताना तीनापाचे पंधरा चार पंचे वीस आणि चार सक्क चोवीस तर याप्रमाणे तुम्ही सहज गुणोत्तर काढू शकतात आणि हाच पर्याय क्रमांक आपल्याला दोन दिसतोय पंधरास विसास चोवीस तर अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच अतिशय सोप्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न लिहून घ्या सराव करा सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे तर पहा या ठिकाणी मित्रांनो संख्या मालिका पूर्ण करायची आहे चार सहा बारा चौदा अठ्ठावीस आणि तीस तर या संख्या मालिका लिहित असताना तुम्हाला एक लक्षात येईल चार नंतर सहा आहे सहा नंतर बारा आहे नंतर चौदा अठ्ठावीस तीस तर पुढे काय तर पहा मित्रांनो या ठिकाणी पण दोन संख्या मालिका दिसतील तुम्हाला चार चार बारा अठ्ठावीस आणि पुढे काय आणि वरची संख्या मालिका आहे सहा चौदा तीस सहा चौदा तीसचा जर विचार केला तर साही दोन्ही बारा अधिक दोन चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अधिक दोन तीस याच पद्धतीनं खालची संख्या मालिका पाहूया चार दोन्ही आठ अधिक चार बार दोन्ही चोवीस अधिक चार आणि अठ्ठावीस दोन्ही छप्पन अधिक चार म्हणजेच अठ्ठावीस गुणिले दोन बरोबर छप्पन प्लस चार जर केलं तर उत्तर येतं साठ तर अशा पद्धतीनं हा पण प्रश्न आपण सहज सोडवू शकता मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो इजिनियस चॅनल आपण पाहत आहात हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा मित्रांनो सर्वच व्हिडिओ पाहून घ्या कारण सरावानच गणित पक्कं होतं मित्रांनो तर या ठिकाणी सांगा सांगायचं आपणास हे महत्त्वाचं की सराव करा जास्तीत जास्त सराव असेल तरच तुम्ही गणित लोकं सोडू शकता चला तर मग या ठिकाणी आपण थांबूयात चला तर मित्रांनो थोडक्यात माहिती पाहूया ऑनलाईन व्हॉट्सअप मॅथ क्लास तर पहा मित्रांनो गणित व्हॉट्सअपवर वर घरी बसून शिकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे गेल्या दोन वर्षापासून आपण हा उपक्रम राबवतोय दोन वर्षापासून या बॅचेस चालू आहेत सध्या दोनशे विद्यार्थ्याची बॅच पण चालू आहे मित्रांनो की जी मॅच बॅच आपण पंचवीस डिसेंबर आणि पंचवीस जानेवारीला चालू केली होती आता आपण एक नवीन बॅच खास पोलीस भरती व सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी सुरू करतोय ती बॅच आहे वीस फेब्रुवारीपासून तर मित्रांनो वीस फेब्रुवारीपासून आपण आपल्या घरी बसून ही गणित शिकू शकता तर गणित शिकण्यामध्ये बऱ्याच जणाला अडचणी आहेत आणि बऱ्याच जणाला क्लास लावणं होत नाही दिवसभर कामं असतात शेतीतली कामं असतात जर काही महिला मुली जर समजा घरी बसून परीक्षा देत असतील तर त्यांना गणित शिकण्याची अडचण आहे आणि म्हणून गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचा विचार करता गणितासाठी स्पेशल क्लास घरी बसून आपल्याकडे जर व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअपवर तुम्ही घरी बसून मोबाईलवर गणित शिकू शिकू शकता यासाठी आपण एकूण तीन महिने हा क्लास घेतो तीन महिने क्लास असतो मित्रांनो दररोज रात्री साडेआठ ते दहा या वेळेमध्ये आपल्या मोबाईलवर गणित शिकवलं जातं ही एक नवीन संकल्पना आहे अतिशय सोप्या पद्धतीनं घरी बसून गणित शिकण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो दर रविवारी ऑनलाईन टेस्ट होते म्हणजे जो काही आठवडाभर भाग शिकवला जातो त्या शिकवलेल्या भागावर ऑनलाईन टेस्ट घेतली जाते त्याचबरोबर एक हजार प्रश्न असलेला एक प्रश्न संच म्हणजे एक हजार प्रश्न असलेलं एक पुस्तक आपणास घरपोच पाठवलं जातं आणि या सर्व गोष्टीसाठी फक्त एक हजार रुपये मानधन घेतलं जातं मित्रांनो एक हजार रुपये मानधनमध्ये घरी बसून गणित शिकण्याची सुवर्ण संधी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं गणित घरी बसून शिकता येतो तर हा एक नवीन आणि वेगळा उपक्रम आहे तीन महिन्यासाठी फक्त तीन महिने गणित घरी बसून शिकण्यासाठी फक्त एक हजार रुपये मानधन आपल्याला भरायचं आहे त्यामध्ये आपल्याला दर रविवारी परीक्षा दररोज दीड तास क्लास एक प्रश्नसंच घर घरपोच अशा विविध उपक्रमासह आपल्याला गणित शिकायला मिळणार आहे मित्रांनो भरपूर प्रतिसाद आहे आपण जर इच्छुक असाल आणि आपल्याला जर कोणताही गणिताचा क्लास नसेल किंवा आपण घरी बसून गणिताची तयारी करत असाल सध्या पोलीस भरती तलाठी या सर्व स्पर्धा परीक्षा ची जाहिरात येत आहेत मित्रांनो आताच सुरुवात करा वीस फेब्रुवारीपासून आपण हा क्लास सुरू करतोय मित्रांनो जर आपणास क्लास जॉईन करायचा असेल तर आपण या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप करून आपण क्लासची आणखी माहिती आपणास हवी असेल तर माहिती घेऊ शकता मित्रांनो तर व्हॉट्सअप करण्यासाठी नंबर लिहून घ्या या ठिकाणी या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता अतिशय सोप्या पद्धतीनं घरी बसून शिकण्याची सुवर्ण संधी अठ्याऐंशी छप्पन झिरो नंबरला व्हॉट्सअप करा मित्रांनो व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती क्लास बद्दल दिली जाईल घरी बसून गणित शिकण्याची सुवर्ण संधी सध्या दोनशे मुलांची बॅच चालू आहे आणि आपली सध्या सिक्स्थ बॅच चालू आहे मित्रांनो आपण ही आता नवीन बॅच म्हणजे सेव्हन्थ चालू करतोय लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा आपल्याकडे विद्यार्थी संख्या ही निश्चित आणि अतिशय कमी असते त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून तीन महिन्यासाठी घरी बसून दररोज क्लास शिका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच